दरम्यान मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे आणि मॅनहोल्सबाबत सखोल परीक्षण केलं जाईल असं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी प्रत्येक वॉर्डासाठी एका वकिलाची नियुक्ती करण्यात येईल असंही हायकोर्टानं म्हटलंय. या वकिलांसोबत पालिका अधिकाऱ्यांनी जागोजागी जावं आणि रस्त्यांची अवस्था, जागोजागी पडलेले खड्डे, उघडे मॅनहोल्स याची पाहणी करण्याचे आदेश कोर्टाकडनं दिले गेले आहेत. वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, या प्रकरणी कोर्टानं आता काय म्हटलेलं आहे नेमकं? ज्या प्रकारे आपण बघितलं, अर्धा तास ही सुनावणी चालली, ज्यामध्ये मुंबई महापालिकेने युक्तिवाद केला, मुंबई उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना काही प्रश्न विचारले आणि या खड्डे जे पडतात, जी समस्या आहे, उघड्या मॅनहोलची सुद्धा जी समस्या आहे, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर जे निर्देश दिले आहेत ज्यामध्ये मुंबईतील रस्ते त्यासोबतच मॅनहोल्सबद्दल सखोल परीक्षण केलं जाणार आहे. नुसतं परीक्षणच केलं जाणार नाही तर प्रत्येक वॉर्डमध्ये एक वकिलाची नियुक्ती केली जाईल. वकील या सगळं परीक्षण हे बघेल, त्यासोबतच जे अधिकारी असतील मुंबई महापालिकेचे त्या त्या वॉर्ड ते सुद्धा जे नियुक्त केलेले वकील आहेत त्याच्यासोबत जाईल. तर इतर जे प्रतिवादी महापालिका आहे, म्हणजे इतर मुंबई महापालिका सोडून ज्या इतर 5 महापालिका आहेत, त्यांना सुद्धा जे काही काम आतापर्यंत या खड्ड्यासंदर्भात केलेलं आहे त्या सविस्तर कामाचं प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाला सादर करायचं आहे. सोबतच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निर्देश दिले की त्यांनी जागोजागी जाऊन पाहणी करावी, जिथे काम झालेलं नाही तिथे तातडीनं काम करावं. जसं मुंबई उच्च न्यायालय सांगते, मुंबई महापालिका सांगते की आम्ही युद्ध पातळीवर काम करत आहोत, कारण पाऊस सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्यामुळे या सगळ्याचं आता परीक्षण केलं जाईल. आणि विशेष म्हणजे जे मुंबई महापालिकेचे 24 वॉर्ड आहेत, म्हणजे 24 वॉर्डला प्रत्येकी एक वकिलांची नियुक्ती केली जाईल, म्हणजे 24 वकील हे नियुक्त केले जातील आणि त्यांच्यामार्फत हे परीक्षण केलं जाईल. त्यामुळे एक खरं तर मोठी अपडेट मुंबई उच्च न्यायालयातून येते आहे, ज्यामध्ये आता खड्ड्यासंदर्भात जे निर्देश दिले आहेत त्याचं कठोर पालन सर्व महापालिकांना करावं लागणार आहे. ज्ञानदा, बरोबर आहे. महापालिकांनी आतापर्यंत कोणकोणती कामं केली त्याचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे. प्रत्येक वॉर्डासाठी वकिलाची नियुक्ती केली जाणार आहे आणि तिथला संबंधित अधिकारी आणि संबंधित वकील हे दोघेही जण जाऊन कामाचं परीक्षण करतील. हायकोर्टानं गंभीरतेनं रस्त्यावरचे खड्डे आणि उघडे मॅनहोल्स याची दखल घेतल्याचं दिसतंय. धन्यवाद वेदांत या अपडेट्सबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.